तुमच्या आवडीचे नमुना प्रश्न आता आपण सोडवायला सुरुवात करत आहोत बरं का मुलांना प्रकरण एकोणीसावं आणि स्कॉलरशिपमधलं गणिताचं पुस्तक काढा आणि त्याच्यातला एकोणीसाव्या प्रकरणामधले नमुना प्रश्न पहा बघा काय दिले रे सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा किती मिनिटानंतर बरोबर अकरा वाजतील असा प्रश्न विचारलाय बघा बरं काय आता हे घड्याळ कसं आहे आता किती मिनिटानंतर अकरा वाजतील आता हे एवढा एवढा अवघड प्रश्न का रे किती अवघड आहे बघा खरंच अवघड आहे का दुसरीच्या मुलालासुद्धा येईल हे तर आता हे पाच मिनिट आणि हे इकडले तीस मिनिट म्हणजे पस्तीस मिनिटानंतर अकरा वाजतील म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर तीन समजलं पहा पुढचा प्रश्न अर्णव मध्यानपूर्व साडेदहाला सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसला मध्यान पूर्व म्हणजे काय दुपारच्या अगोदर म्हणजे सकाळी साडे दहा ला बसला सोडवायला व मध्यान्नोत्तर एक वाजता प्रश्नपत्रिका सोडवून उठला आणि त्याच्यानंतर साडे ला बसलेला तो किती वाजता उठला साडेदहा ला बसलेला साडेदहाला प्रश्नपत्रिका बस सोडवायला बसला आणि कितीला उठला एक वाजता उठला तर प्रश्न काय आहे तर त्याने किती वेळात प्रश्नपत्रिका सोडवली किती वेळात मग साडे दहाच्या नंतर काय वाजतात रे अकरा ठीक आहे अकराच्या पुढं बारा आणि एक साडेदहा ते अकरा अर्धा तास आणि अकरापासून एकपर्यंत पर्यंत दोन तास म्हणजे किती झाले दोन तास तीस मिनिटं म्हणजेच किती झाले हे अडीच तास म्हणजे अडीच तास म्हणजे पर्याय नंबर किती चार समजलं ना मुलांना चला प्रश्न आहे ना तुमच्या पुस्तकात पहा आता तिसरा प्रश्न बघूया एका हा बघा तिसरा प्रश्न हा पण आहे बर का एक सायकल स्वार म्हणजे सायकल स्वार म्हणजे काय सायकल चालवणारा एक सायकल स्वार सकाळी सात वाजता म्हणजे सकाळी सात वाजता ताशी पाच किमी या वेगाने प्रवास सुरू करतो ताशी पाच किमी वेगाने म्हणजेच काय एका तासाला पाच किलोमीटर तो सायकल चालवतो हां म्हणजे दोन तासाला किती किलोमीटर चालवेल दहा तीन तासाला पंधरा अगदी बरोबर यायला आहे तुम्हाला प्रत्येक तासाच्या प्रवासानंतर तो दहा मिनिटे विश्रांती घेतो एक तास प्रवास झाला म्हणजे पाच किलोमीटर झालं की दहा मिनिटं रेस्ट करतो तो पुन्हा प्रवास चालू पुन्हा पाच किलोमीटर झालं पुन्हा दहा मिनटं रेस्ट घेतो हां तर तीस किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल असा प्रश्न आहे आता बघा त्याचा प्रवासाचा एक्झॅक्ट टाईम किती ते काढा पहिल्यांदा एका तासात पाच किलोमीटर धावतो म्हणजे एका तासाला पाच किलोमीटर आणि दोन पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच एकवीस पाचा पाच पंचवीस आणि पाच पाँच सख तीस म्हणजे सहा तासाला तो तीस किलोमीटर जातो किती तासाला सहा तासात तासा। आता या सहा तासात तीस किलोमीटर जातो तर प्रश्न काय विचारलाय तर तीस किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल आता ते गावी किती वाजता पोहोचेल मग आता सकाळी सात वाजता निघालेला आहे सातच्या पुढं सहा तास सातच्या पुढं आठ नऊ दहा अकरा बारा आणि एक एक वाजेपर्यंत त्याचं सहा तासाचा ते तीस किलोमीटर प्रवास झाला पण मध्ये झोपलेलं दहा दहा मिनटं रेस्ट करतो ना तो मग शेवटचे दहा मिनटं घ्यायची गरजच नाही पाच सखतीस आहे तर एका पाच किलोमीटर दर दहा मिनटं थांबतो हा इथं एक दहा मिनटं इथं एक दहा मिनटं इथं दहा मिनटं इथं दहा मिनटं इथं दहा मिनटं शेवटचे दहा मिनटं घ्यायची गरजच नाही कारण तो गावीच जातो बरोबर आहे म्हणून पाच ठिकाणी तो विश्रांती घेतो म्हणजे पन्नास मिनटं वाढले म्हणजे दुपारी तो किती वाजता सात वाजता सकाळी निघालेला आठ नऊ दहा अकरा बारा आणि एक वाजता पोहोचल आणि त्याच्यापुढं त्याला किती मिनिटं लागतील एक वाजून पन्नास मिनिटे लागतील दुपारी तर हे पर्यायामध्ये कुठं आहे पर्याय नंबर तीन मध्ये आहे समजला ना प्रश्न पहा पुढचा बघूयात आता पुढचा प्रश्न आता प्र प्रकरण कोणतं पाहायला होत प्रकरण विसावं आणि त्याच्यातला नमुना प्रश्न फार सोपा आहे हा सुद्धा मुलांना काय दिलंय जानेवारी महिन्यात दहा तारखेला सोमवार आता जानेवारी महिना किती दिवसाचा असतो एकतीस जानेवारी महिन्यात दहा तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल आता त्या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस तारीख एकतीस तारखेला कोणता वार असेल असं म्हणलं बरं का मग आता बघा दहा तारखेला सोमवार आला तर दहामध्ये सात मिसळला सतरा झाले त्या सतरा तारखेला परत सोमवार येतो सतरामध्ये सात मिसळा किती झाले चोवीस परत सोमवार येतो म्हणजे प्रत्येक दिनांकामध्ये आपण सात दिवस जर मिसळले तर तेच वार पुन्हा येतो आणि चोवीसमध्ये सात मिसळले तर किती येईल एकतीस आणि एकतीसला कोणता वार आहे सोमवार हेच आपल्याला काढायचं होतं म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन समजलं चला पाहूया पुढचा प्रश्न बघूया आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत फार सोपा आहे हा सुद्धा शिवांगीचा पाचवा वाढदिवस बारा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी बुधवार आला असल्यास आस। ठीक आहे आता कितवा वाढदिवस होता तिचा पाचवा वाढदिवस पाचवा वाढदिवसा दिवशी कोणता वार आला बुधवार आला पुढं काय सांगितलंय तिचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल अरे किती सोपा प्रश्न हे तुम्हाला नियम माहिती पाहिजे प्रत्येक वाराला प्रत्येक वाढदिवसाला वार पुढं सरकतो पाचवा वाढदिवस बुधवारी आला तर सहावा वाढदिवस गुरुवारी आणि सातवा वाढदिवस शुक्रवारी येतो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल चार समजलं आता यासाठी एक नियम आहे बरं का लीप इयर जर असेल तर एक दिवस जास्त ॲड करावा लागतो समजलं ना चला हे गणित समजलं लीप इयरचं गणित आल्यावर ते त्यावेळेस समजून सांगेल पहा पुढचा प्रश्न फार महत्वाचा प्रश्न आहे सोपाच प्रश्न आहे पण महत्वाचा आहे शाळेला पाच मे पासून पस्तीस दिवसांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली बघा आता तुम्हाला तर ह्या लॉकडाऊन मुळे दोन वर्षापासून सुट्ट्याच आहेत बघा पण ऍक्च्युअली उन्हाळ्यात किती दिवस असतात पस्तीस दिवस शाळेला पाच मे पासून पस्तीस दिवसाची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली बरं का तर शाळा पुन्हा किती तारखेला उघडेल आता सुट्टी कधीपासून आहे पाच मेपासून किती दिवसाची सुट्टी आहे पस्तीस दिवस ठीक आहे मग आता आपल्याला पाच मेपासून पाच मेपासून म्हणजे पाच मेचा पहिला दिवस हे पहिला दिवस आणि त्याच्या चौतीस दिवस मग आता मे महिन्यात किती दिवस असतात बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेमध्ये एकतीस असतात एकतीसमध्ये आपल्याला हे एकतीस दिवसामधून आपल्याला चार दिवस वजा करावे लागतात कारण पाचवापासून सुट्टी आहे ना मग किती आले अकरातून चार गेले किती उरले सात आणि इथं दोन सत्तावीस म्हणजे मे महिन्यातले किती दिवस मिळाले सत्तावीस दिवस आता पस्तीसमधून सत्तावीस गेले उरतात किती पंधरातून सात गेले आठ आणि शून्य म्हणजे उरतात आठ दिवस हे आठ दिवस पुढच्या महिन्यात मे महिन्यातले सत्तावीस दिवस सुट्टी आणि त्याच्यानंतर मेच्यानंतर काय येईल जून जून महिन्यातले आठ दिवस सुट्टी म्हणजे शाळा कितव्या दिवशी सुरू होईल मग आठ दिवस सुट्टी आहे आठ तारखेपर्यंत सुट्टी आहे म्हणजे नऊ तारखेपासून शाळा सुरू होईल नऊ जून समजलं मुलांना हा पाच तारीख हा दिनांक धरायचा आणि आठ तारखेला शाळा सुरू नाही आहे आठ तारखेपर्यंत सुट्ट्या नऊपासून शाळा सुरू फार सोपे सोपे प्रश्न असतात मुलांनो फक्त तुम्ही शांत चित्ताने वाचा आणि सोडवा सगळं काही सोपं आहे प्रयत्न करणाऱ्याला अवघड असं काही नाही आहे म्हणून प्रयत्न करत राहा अभ्यास करत राहा सराव करत राहा धन्यवाद